संपूर्ण देशात आज प्रदर्शित झालेल्या द केरल स्टोरीज हा चित्रपट आता वादात सापडल्याचा चित्र आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेल्या कथेवर MIM पक्षाने आक्षेप घेतला आहे. या चित्रपटामध्ये केरळमधील 32,000 हिंदू मुलींना इस्लाम धर्मामध्ये धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याचे खोटे व काल्पनिक कथानक तयार करून भारत देशासह महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये जातीय तणाव वाढवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू ठेवून खोटा हिंदी चित्रपट बनवून प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे तात्काळ या द केरळ स्टोरीज या हिंदी चित्रपटावर बंदी घालावी आणि चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी MIM पक्षाच्या वतीने करण्यात आली. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज MIM पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. तातडीने कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी दिला. संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये आज द केरला स्टोरी हा चित्रपट रिलीज झालेला आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये 2-3 महिन्यापूर्वी दाखवण्यात आलेलं होतं की 32,000 हिंदू मुलींना मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि अशा पद्धतीचा जातीयवाद पसरवणारा एक काल्पनिक चित्रपट या लोकांनी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि कुठंतरी यांचं चुकतंय, यांच्याकडे कुठला पुरावा नाही. या देशाच्या गृहमंत्र्यांनी बघायला पाहिजे होतं, विचार करायला पाहिजे होता की 32,000 आकडा टीझरमध्ये जाहीर केला जातो आणि आज पिक्चर ज्यावेळेस हा चित्रपट प्रदर्शित केला त्यावेळेला 3 हिंदू मुलींना मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करायला भाग पाडला असं दाखवण्यात येतंय. म्हणजे ह्या देशामध्ये चाललंय काय, देशाचं गृह मंत्रालय करतंय काय, या आता गोष्टी विचार करण्याच्या गरजेच्या आहेत. त्यामुळं या संपूर्ण पिक्चरचा बनवण्याचा उद्देश मला तर वाटतंय की महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत पण देशातील इतर कर्नाटक किंवा इतर राज्यांमध्ये ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये हिंदू आणि दलित आणि मुस्लिम या समाजामध्ये जातीय तेढ निर्माण व्हावं आणि त्याचा उपयोग आपल्याला मतांसाठी व्हावा, सत्तेसाठी व्हावा अशा चुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या केंद्रीय गृह मंत्रालयाने कानाडोळा करत हा जो द केरला स्टोरी चित्रपट रिलीज केलेला आहे या चित्रपटामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशातील हिंदू मुस्लिम दलित समाजामध्ये जातीयतेचं तणावाचं राजकारण किंवा तणावाची परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून या महाराष्ट्रातील सरकार असेल किंवा केंद्रातील सरकार असेल यांनी अशा चुकीच्या गोष्टींना वेळीच आळा घातला पाहिजे. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना आवाहन करतो की या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न घेतला जात नाही, या देशामध्ये महागाईचा प्रश्न घेतला जात नाही, या देशामध्ये मॉब लिंचिंगचा विषय घेतला जात नाही, पण अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून कुठेतरी मतासाठी उपयोग करण्यासाठी सत्तेत येण्यासाठी अशा पद्धतीचं चुकीचं एक काल्पनिक चित्रपट बनवून लोकांच्या मध्ये संभ्रम करणं चुकीचं आहे. त्यामुळे MIM पक्षाच्या वतीनं आम्ही आज इथं सांगली जिल्ह्याच्या वतीनं या गोष्टीचा निषेध करतोय. तत्काळ या द केरला स्टोरी चित्रपटावर बंदी घाला अशी आम्ही आज मागणी करतोय. याचं कारण असं, भविष्यामध्ये जर असे चित्रपट बघून जर लोकांच्या मध्ये जाती तणाव निर्माण झाला तर हे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक असतील, प्रोड्युसर असतील, हे सर्व जण सेन्सॉर बोर्ड असेल, हे सर्व कारणीभूत ठरतील. त्यामुळे तात्काळ या चित्रपटावर बंदी घालून जो चित्रपट बनवणारे जे कोणी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आज MIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने मी करतोय.